नमस्कार, स्वागत आहे कार्यक्रम टॅरोवाणी। मी केतना सेठ सांगणार आहे आपल्याला साप्ताहिक भविष्य, वाढदिवसाची माहिती आणि पॉझिटिव्ह टिप्स नेहमीप्रमाणे। सुरुवात करूया राशी मेषपासून। मेष राशीला गुड न्यूजवरती गुड न्यूज येणार आहे। ह्या महिन्यामध्ये वर्ल्ड कार्डनं सुरुवात होणे, सुरुवातीच्या आठवड्यामध्ये, म्हणजे असं आहे की तुमची मेहनत आता सफल दिशेला आणि सही दिशेला जायला गेली आहे। हिंदीमध्ये म्हणतात की सफलता आपके कदम चुमेगी, त्याच्यातल्या घटना काही लोकांना घडणार आहे आणि ते सुरुवाती स्टेजमध्ये, नंतर हळूहळू ते वाढतील। आठवड्याचा सुरुवाती आणि एंड दोघांचा मधला जो काळ आहे, 3-4 दिवस, त्या दिवसामध्ये तुम्हाला अशा काही बातम्या येणार की ज्याच्यामुळे तुमच्या कामाला गती येणार आहे आणि प्रगतीचा वेद तुम्हाला लागेल की आपलं काम झालेलं आहे। मग राजकारण असेल, घराच्या गोष्टी असेल, वास्तू खरेदी असेल, कुठं इन्व्हेस्टमेंट असेल, ह्या सगळ्या गोष्टीसाठी पॉझिटिव्ह आहे। आठवडा चांगला आहे, योग्य डिसिजन योग्य व्यक्तीबरोबर योग्य मुहूर्त बघून घेतलं तर चांगलं राहील। वृषभ राशी। वृषभ राशीला स्वप्नपूर्तीचा आठवडा आहे। बिझनेसमध्ये ज्यांचा कल आहे, छोटा किंवा मोठा धंदा करायचा आहे, त्या लोकांना एक नवीन सुरुवात झालेली असेल तर आता प्रगतीची निश्चिंतता लागलेली आहे आणि प्रगती निश्चित आहे। थोडी मेहनत वाढवा, थोडं अजून इन्व्हेस्टमेंटला पैसा लागेल तो वाढवा, तर तुम्हाला यश निश्चित मिळणार आहे। घरामध्ये रंगरोगाटी केलेलं आहे, फर्निचर आलेलं आहे, सगळं व्यवस्थित लावलेलं आहे, तरी तुम्हाला असं वाटतं की नवीन वास्तूमध्ये गेल्यानंतर शांतता नाही आहे, तर थोडंसं हवन तुमच्या घरामध्ये डेली करा, कापूर जाळा, फरक नक्की पडेल, पण हे रेग्युलर बेसिसवरती करा। मिथुन राशी। मिथुन राशीला ह्या महिन्यामध्ये हेल्थवरती फोकस जास्त आहे। वातावरणाचं प्रदूषण म्हणा किंवा काय दूषण म्हणा, त्याचा त्रास थोडाफार जाणवेल। हेल्थवरती फोकस जास्त करा। या आठवड्यामध्ये तुमच्या हेल्थला काही नुकसान होणार नाही याची काळजी घ्या। व्यसनं ज्यांना आहे, ड्रिंक्स जे लोक जास्त घेतात थंडीच्या प्रमाणामध्ये, तर त्या लोकांना क्वालिटी चेक केल्याशिवाय काही वस्तू घेतल्या, एकदम नवीन काय ट्राय केलं, हेल्थला त्रास होणार, काही पण होऊ शकते। बाकी आठवडा चांगला आहे, मनी लक चांगला आहे या आठवड्यामध्ये आणि या महिन्यामध्ये, पूर्ण मनी लक आहे, पैसे वाढताना दिसत आहे घरामध्ये, कामामध्ये आणि वैयक्तिक। कर्क राशी। कर्क राशीचा जजमेंट आता ओके लागलेला आहे। एक बिझनेस चालू आहे, दुसऱ्याकडे कल आहे आणि तिसरा गोल हातात आहे। खेळता पैसा, खेळता पैशाचाच कार्ड आहे की तुम्हाला खेळता पैसा मिळण्यासाठी काही ना काही तुम्ही सोशल व्हायला लागलेला आहे आणि त्याच्यातनं तुम्हाला काही गुड न्यूज मिळत आहे। शनी गुरु बुध ग्रहाचा प्रभाव पॉझिटिव्ह आहे, त्यांच्या मंत्राचा जप, नवग्रहाचा स्तोत्र, हे जर तुम्ही 9 महिना म्हटलं तर तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच फरक पडेल। या आठवड्यामध्ये तुमच्या घरामध्ये वास्तूमध्ये काही जजमेंट येणार आहे की वास्तू परीक्षण करावं लागेल, काही उपाययोजना कराव्या लागतील, किंवा जजमेंट असं पण घ्यावं लागेल की एखाद्या व्यक्तीला काही आजार जडलेला आहे तर त्याची पुढची दिशा काय असणार आहे। सिंह राशी। सिंह राशीला सिंह राशीचंच कार्ड आलेलं आहे, तुम्ही बघता, अतिशय पॉझिटिव्ह कार्ड आहे, स्ट्रेंथ वाढवण्याचं कार्ड आहे। कुठल्याही कामामध्ये स्ट्रेंथशिवाय आपलं काम होत नाही आहे, तर स्ट्रेंथ वाढवून जे तुम्हाला करता येईल ते पॉझिटिव्हली करा।
अभ्यासामध्ये, करिअरमध्ये, राजकारणामध्ये, गाडी ड्रायव्हिंग शिकताना तुमचं जेवढं स्ट्रेंथ चांगलं असेल तेवढं तुम्ही काम पॉझिटिव्ह करत. हॅवी लोड आहे ज्या लोकांना कामामध्ये. आता वर्कर्सचा प्रॉब्लेम आहे, कामाची गती जास्त आहे, ऑर्डर्स जास्त आहे, लोड सहन होत नाही, एकट्यावरती सगळं आलेलं आहे. कार्ड असे म्हणतात, थोडं लोड बाहेरच्या लोकांना वाटा, फॅमिलीच्या व्यक्तीला इन्वॉल्व्ह करा, तर तुमचं लोड थोडं कमी होईल. या आठवड्यामध्ये ग्रहमान चांगले आहे, व्यवस्थित होणार आहे. देवाची कृपा, ईश्वर भक्तीकडे जास्त कल ठेवा. कन्या राशी. कन्या राशीला थोडासा उशीर होत आहे मनी लक येण्यासाठी. ठरलेलं आहे, समोर दिसत आहे, यश आहे, परंतु तुम्हाला हातामध्ये जोपर्यंत पैसा येत नाही, कामाला प्रगती येत नाही, सिग्नेचर होत नाही, तोपर्यंत तुम्हाला थोडं वेटिंग पॉज पिरियड आलेला आहे. आणि पॉज पिरियडमध्ये तुम्ही शांतता ठेवली, धैर्य ठेवलं, चिडचिड नाही केली तर काम पुढे सरकणार आहे. नवीन व्यवहार, जागा खरेदी विक्री, वास्तू घेणे, रेंटवरती देणे किंवा तुमचं वैयक्तिक रहाटान बदलण्याची वेळ आहे, म्हणजे तुम्हाला स्थलांतर करण्यासाठी चांगला वेळ आहे. डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला असं वाटेल की कुठं ना कुठं प्रवास करून आपल्याला सुख घ्यायचं आहे, तर ते पण उपलब्ध आहे. तुला राशी. तुला राशीला बंधन मुक्तीचं कार्ड आहे, प्लस सॉरी कार्ड आहे, असं दाखवते की काही लोकांना तुमच्या व्यवहारामध्ये काही वस्तू विचित्र वाटलेल्या आहे, वर्तन वेगळं वाटलेलं आहे आणि काही दिशा तुमच्या चुकलेल्या आहे, किंवा बोलताना, खाताना, वावरताना किंवा तुम्ही प्रेझेंटेशनला, तर तुम्हाला तिथं थोडंसं नम्र होऊन सॉरी म्हणून रिलेशन टिकवायचं आहे. बॉस बरोबर असेल, कलीग बरोबर असेल, बँकेमध्ये असेल, वैयक्तिक घरामध्ये पार्टनर बरोबर असेल, एखाद्या समाज कार्यासाठी असेल, राजकारण असेल, थोडंसं नप्त घ्या. वेळ चांगली आहे, आपण वेळ निपुण द्यायची आहे. सॉरी म्हटल्यानं कुठेही वाईट होत नाही आहे, परंतु आपलं नम्रपणा जाणवतो. दुसरी गोष्ट, ज्या स्त्रियांना मान सन्मान या आठवड्यामध्ये मिळालेला आहे, खूप दूरदृष्टीनं ज्या लोक काम करत आहे, बिझनेस चालवत आहे, त्या लोकांना परत एखादी मोठी संधी सरकाराकडनं मिळणार आहे की ज्याच्यात त्यांचं भाग्योदय होणार आहे. तुला राशीला आठवडा खूप चांगला आहे. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीला इम्प्रूव्हमेंट आहे, इम्प्रूव्हमेंट मतलब साबाशकी आहे आणि काही कामाच्या गती तुमच्या घरातूनच चालू आहे. जे लोक जोडधंदा करतात, घरामधनं बिझनेस करतात, ऑनलाईन करतात, लॅपटॉपवरती करतात, त्यांच्यासाठी घरातनं मोठी संधी येणार आहे. पैशाचा मार्गातनं तुम्हाला पैशाचेच मार्ग उघडणार आहे. थोडे मनी इन्व्हेस्ट केले तर मोठे मनी मिळणार आहे, म्हणजे आपली ॲड वगैरे केली तर फरक नक्की पडेल. वृश्चिक राशीच्या लोकांना धन लाभाचा योग आहे. गुप्त पद्धतीनं म्हणजे एकदम गुप्त, म्हणजे हे तुम्हाला कुठून पण मिळू शकते. तर तुम्ही त्याचं तसं काय काम करत असाल तर एखादी लॉटरी घेऊन ठेवा, एकाच वेळा लॉटरी पण लागेल. धनुराशी. धनुराशी थकलेली दिसत आहे. धनुराशीला धनुराशीचंच हर्मिट कार्ड आहे, 9 नंबर, असंच दाखवते की आपल्याला आपली आता चूक लक्षात येत आहे की आपण कुठे चुकतो आहे. गुरु चुकत नाही असं कधी नसतंय, गुरु पण चुकू शकतो, तर इथं असं जाणवत आहे की तुम्हाला स्वतःची चूक लक्षात आल्यामुळे त्याच्यामध्ये बदल करायचा आहे. काही लोक क्लीन वॉटरकडे निघालेले आहे, म्हणजे जे लोक घाण पाणीमध्ये, म्हणजे एकदम चांगल्या एन्व्हायरमेंटमध्ये राहत नव्हते, बेशिस्त होते, कायद्याच्या बाबतीमध्ये काही ज्ञान नव्हतं, त्या लोकांना चांगलं ज्ञान, ज्ञानी व्यक्ती आणि एकदम सुसज्ज स्थितीमध्ये जायची वेळ आलेली आहे. तुम्हाला तुमच्या घरामध्ये तसं परिवर्तन करायचं आहे. मुलामध्ये अवश्य परिवर्तन होत आहे, मुलांकडनं तुम्हाला चोख फायदा मिळत आहे. 100% रिझल्ट ज्या लोकांना एक्झाममध्ये पाहिजे आहे, पुढच्या ज्या काही एक्झाम येणार आहे, 100% लावले तर 200% रिझल्ट आहे, करून बघा.
मकर राशी। मकर राशीला स्थलांतरचा योग आलेला आहे, आता कंपल्सरी स्थलांतर होणार आहे। विक्ट्री ओव्हर सिच्युएशन आणि प्रॉब्लेम, सगळ्या कामाचा विजयश्रीची मार जर घरात पाहिजे असेल तर तुमचं स्थलांतर, फिरून काम करणे, प्रवासात धंदा मिळवणे, प्रवासात मार्केटिंग करणे आणि असे काही सेमिनार्स किंवा वेबिनार्स करणे की ज्याच्यामुळे तुम्हाला प्रगतीचा वेग नक्की लागेल। ग्रहणाचं काळ आहे, ग्रहणाचं काळ असंच म्हणते की काही नैराश्य आलेली व्यक्ती, कामामध्ये अपयश आलेली व्यक्ती, त्या लोकांना त्यांच्या संपर्कात आलेली व्यक्ती पण तशीच होणार आहे। समजा घरामध्ये एखादी व्यक्ती अशी नेगेटिव्ह आहे, जे सततच निगेटिव्ह बोलत आहे, लोकांना ॲप्रिशिएट करण्याऐवजी खालीच पाडत आहे, त्या लोकापासून या आठवड्यापासून दूर राहा। त्यांचे विचार ऐकू नका, त्यांचे मतं घेऊ नका, त्यांच्यासोबत जेवू नका आणि त्यांच्याबरोबर जास्त वेळ वाया घालू नका। निगेटिव्ह एनर्जी तुमच्यामध्ये यायला लागलेली आहे। मेडिटेशनकडे कल ठेवा आणि गणेश उपासना खूप करावी लागणार आहे। कुंभ राशी, कुंभ राशीला कोर्ट कचेरीमध्ये यश मिळत आहे आणि काही लोकांना कोर्ट कचेरीमध्ये मोठं अपयश आहे। हे राजकारणाच्या काही लोक आहे ज्यांचे कोर्ट कचेरीचे केस चालू आहे, तर त्या लोकांना मोठं अपयश दारी येत आहे। कोणीही वाचू शकणार नाही, जे कर्म केलंय ते उदयला आलंय आणि त्याची शिक्षा आहे। ज्यांना जस्टिस पाहिजे, जे खरे आहे त्यांना जस्टिस मिळत आहे। हेल्थवरती या आठवड्यामध्ये फोकस करा, हेल्थ ओके आहे, अजून ओके कशी राहील लॉंग टर्मसाठी त्याचे उपाय करा। वेट लॉस, वेट गेन ज्यांना करायचं आहे त्यांच्यासाठी पण आठवडा चांगला आहे। सर्जरी करून कुठलेही ट्रीटमेंट आता या आठवड्यात घेऊ नका। नुसतं तुमच्या हेल्थवरती फिजिकली प्रॉब्लेम काय असेल, मोठा असेल तर तेवढं जावा, या आठवड्यामध्ये तो पण धोका आहे। मीन राशी, मीन राशीला आपला परिवाराची चिंता वाढलेली आहे। काही व्यक्ती लग्नाला आलेला आहे, मुलगा किंवा मुलगी किंवा भावाची मुलगी किंवा मुलगा किंवा नातू, तर तुम्हाला कसं वाटते की आपल्याकडे पैशाचा ओघ नाही आहे, खर्च खूप वाढलेला आहे, तर लग्न कसं करायचं? एक सामान्य विचार आहे की तुम्हाला तुमची सोय आधी केली नसेल तर यावेळी त्रास होणार आहे, परंतु थोडंसं स्पष्ट बोलून जर कुठले विचार मांडले तर त्रास होणार नाही आहे, ह्याचं टेन्शन घेऊ नका। या आठवड्यामध्ये लग्नासाठीची सोय सगळी होऊन जाणार आहे। ज्यांचं लग्न ठरलेलं आहे, ठरलेल्या दिवशी त्यावेळेस चांगल्या पद्धतीनं होणार आहे। खरा महिना लग्नाचाच आहे। पूर्ण आठवड्यामध्ये तुम्हाला स्ट्रेंथ वाढवून जर योग्य दिशेला काम केलं तर कुठेही प्रॉब्लेम येणार नाही आहे। मीन राशीच्या लोकांनी आपलं महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी काही उपाययोजना करावे लागेल आणि ते स्पीच थेरपी आहे। चांगलं भाषण किंवा बोलणं झालं तर तुमचा प्रभाव लोकांवरती चांगला पडेल। या आठवड्यामध्ये ज्यांचा वाढदिवस आहे त्यांचा आपण कार्ड्स बघूया। हेल्थ कार्डनं सुरुवात आहे, म्हणजे वर्षभरामध्ये तुम्हाला हेल्थवरती फोकस करायचा आहे। हेल्थ ओके तर वेल्थ आपोआप येणार आहे। इथे असं दाखवतं की फुल कार्ड विथ हेल्थ, जे आहे ते जसं आहे ते वाटेल तसं, कुठंही खाणं पिणं जर वर्षभर केलं तर तुम्हाला हेल्थमध्ये नाराजगी, ऑपरेशन, इन्फेक्शन किंवा लिव्हरमध्ये प्रॉब्लेम येणार आहे। ज्या लोकांना व्यसन जडलेले आहे त्या लोकांना तर चक्क लटकती तलवार आहे की कधी तब्येत बिघडेल आणि कधी काय सांगता येत नाही। इव्हन त्याच्या आयुष्यामध्ये थोडंसं विघ्न पण येऊ शकतं। दुसरी गोष्ट, ज्या दिवशी वाढदिवस आहे त्या दिवसापासून तुम्ही तुमच्या घरामध्ये वडील व्यक्ती, आई, वडील, काका, आजी, मामी, जे कोण वयस्कर आहे त्यांच्याबरोबर उद्धट वागला, वाईट बोलला, त्यांचं वेळेवर तुम्ही काम करून नाही दिलं तर त्यांची बद्दुबा लागणार आहे। लक्षात ठेवा, हे पण कार्ड्समध्ये आलेलं आहे आणि हे एक प्रिडिक्शन आहे की त्या लोकांची जर बद्दुवा लागली आणि तुम्ही तुमच्या मज्जेतच राहिला, त्या सगळ्या लोकांना मूर्खच मानत राहिला तर आपलं आयुष्य पण मूर्खात जाईल। तिसरी गोष्ट, हेल्थ ओके करण्यासाठीची उपाययोजना चांगले करा, व्यसन सोडा।
शिक्षणामध्ये जे लोक पुढे जायची इच्छा करतात त्या लोकांना चांगली संधी मिळणार आहे. तुमचे शिक्षण व्यर्थ जाणार नाही आहे. परदेश गमनाचा ज्यांना संधी पाहिजे त्यांना वेगळे वेगळे देशामध्ये व्हिसा मिळण्याची पूर्ण तयारी आहे. तसे पण ज्यांना अप्लाय करायचं ते वर्षभरामध्ये करू शकता. देव उपासना तुम्हाला तुमच्या आवडत्या देवाची करा. शेजारी एखादं मंदिर असेल, देवस्थान असेल किंवा एखादं तुमच्या धर्माप्रमाणे जे काही तीर्थक्षेत्र असेल तिथे तुम्हाला ओटी भरायची आहे. तिथल्या भरजीला अमावस्येच्या दिवशी एक शिदा पूर्ण जेवण कच्चं त्याला देऊ शकता धान्याच्या स्वरूपातलं आणि ते तुमच्या हातातनं द्या विथ दक्षिणा आणि एखादं रुमाल टोपी छत्री काय पण द्या. आता बघूया पॉझिटिव्ह टिप्स. पॉझिटिव्ह टिप्समध्ये आपण ग्रहाचे जे चालू केलेलं की बुध ग्रहाबद्दल मी बोललेले, आता आपणच कुठला दुसरा ग्रह येते बघूया. शुक्र ग्रह. शुक्र ग्रहाचे कार्ड आहे, शुक्र ग्रहाची एनर्जी आहे आणि शुक्र ग्रहाला स्ट्रॉंग करण्यासाठीचे काय आपण उपाय बघूया. शुक्र ग्रह म्हणजे ऐहिक सुख्य. तुम्हाला शुक्र ग्रह कुंडलीमध्ये जर स्ट्रॉंग असेल तरच तुम्हाला सगळं सुख साधन समृद्धी प्राप्त होते. आणि शुक्र ग्रह ज्यांचा दूषित असेल त्यांना आलेलं धन, आलेली संधी, आलेलं सुख पण निघून जाते आणि त्यांना दळदळी आणि काही गरिबी अवस्थेमध्ये जीवन जगावं लागतं. काही लोकांच्या घरामध्ये तुम्ही बघितलेलं असेल की एकदम काही नव्हतं आणि अचानक खूप काही झालेलं आहे. काही लोकांना खूप काही होतं आणि अचानक गरिबी आलेली आहे, कर्जात बुडलेली आहे. हे शुक्र ग्रहावरती डिपेंड आहे. केंद्रस्थानी शुक्र असणं अतिशय चांगलं असतं. 60-12 शुक्र असेल तर त्रासदायक असतो पण 12 शुक्र चांगला असतो. पण बाकीचे योग पण बघावे लागतात. आपण शुक्राचे उपाय करूया. घरामध्ये शुक्र म्हणजे स्त्री. स्त्रीला जर तुम्ही खुश ठेवली, महीण आहे, मुलगी आहे, आत्या आहे, लेडीज कुठली पण म्हणा, स्त्री वर्गाला जर तुम्ही खुश ठेवलं तर तुम्हाला शुक्र आपोआप स्ट्रॉंग होतो. घरामध्ये त्यांच्या बरोबर व्यवस्थित संयमानं बोलणं, सन्मानानं बोलणं, त्यांचा कामाचा मोबदला त्यांना चांगला देणं, त्यांना वेळच्यावेळी गिफ्ट देणं, कपडे देणे, परफ्यूम देणे, चांदीच्या काही वस्तू देणे, उपलब्धी असेल सोन्याचं घेऊन द्यायचं तर ते पण देणे, तर तसं तुम्ही त्यांच्या बरोबर व्यवस्थित वागला, ती आत्मा जेव्हा प्रसन्न होते शुक्र ग्रह तुमच्या कुंडलीतला बलवान होतो. काही मॅरिड कपल आहे ज्यांच्यामध्ये अतिशय कलकंकास आहे, एकत्र राहिले तरी ते कुत्रा आणि मांजर, आपण मांजर आणि कुत्रा बिलाड आमच्या गुजरामध्ये गुजरातीत म्हणतात तसं ज्यांचं आहे, तर त्या लोकांना पण त्रास होत असेल तर त्यांनी पण आपल्या स्त्रीला सन्मानानंच बघायला पाहिजे. देवीच्या स्वरूपात आपल्या आईला माना, बहिणीला माना, आत्याला माना, पण पत्नीला एक वेगळं स्थान द्या की ज्याचं तुमच्या हृदयामध्ये स्थान पाहिजे. तिच्यासाठी काही पण करायला तयार राहा. खोटी असेल तर नाही, लबाड असेल तर नाही, योग्य असेल, व्यवस्थित असेल, सदाचारी असेल तर तुम्ही त्याला हेल्प करा. पैसा देणं गरजेचं नाही आहे, परंतु सन्मान आणि सुख देणं गरजेचं आहे. तिसरा उपाय महत्त्वाचा उपाय शुक्र स्ट्रॉंग करण्यासाठी. आता हे तर वैयक्तिक वागणं कसं आहे त्याच्यावरती शुक्र स्ट्रॉंग होतो, परंतु काही रत्न आहे ते धारण केल्यानं पण शुक्र स्ट्रॉंग होतो. स्फटिक. स्फटिक आहे, क्रिस्टल्स आहे, काही कलरफुल क्रिस्टल्स आहे. एखादा क्रिस्टल्स कुठलाही तुम्ही घरामध्ये घातला किंवा बोटामध्ये, गळ्यामध्ये, पॅन्डल, ब्रेसलेट काही घातला, शुक्र स्ट्रॉंग होतो. हल्ली तुम्हाला क्रिस्टल्सचे ट्रिपर मिळतात, त्याच्यामध्ये स्फटिकाचे मिळतात जे पांढऱ्या कलरचे असतात, त्याच्यानं पण शुक्र स्ट्रॉंग होतो. पायराइट नावाचा एक स्टोन असतो, तो शनी शुक्राचा कॉम्बिनेशन आहे. कारण त्याच्यामध्ये खूप तेज आणि खूप चकाकी आहे, त्याला बघितल्या बघितल्या आपण प्रसन्न होतो, माझ्या आता ते अंगठी आहे, तर तुम्ही तसा पण तो वापर करू शकता. दुसरी गोष्ट, स्त्रियाचा परिधान जो आहे घरामध्ये तो नीट नेटका स्वच्छ असायला पाहिजे. वैयक्तिक लेडीजनी आपला शुक्र स्ट्रॉंग करायचा असेल तर तुम्ही टाप टीप सुसज्ज राहायला पाहिजे आणि सुसज्ज वातावरण घरामध्ये ठेवायला पाहिजे. काही स्त्रियांना वेळ मिळत नाही, वेळेचा अभावी काही करू शकत नाही, तर त्यांनी संडेच्या दिवशी किंवा सुट्टीच्या दिवशी हस्बंडची, मुलांची हेल्प घेऊन ते तसं समजायला पाहिजे आणि क्लिअर करायला पाहिजे. देवीला ओटी भरणे, तीर्थक्षेत्री ज्या स्त्रिया काम करतात त्या लोकांना देणे, तुम्ही जेव्हा ट्रॅव्हलिंग करता तेव्हा बाथरूम करायला कुठे जाता तिथं ज्या स्त्रिया काम करतात ते मजबुरीमध्ये तिथं थांबलेल्या असतात,
प्रत्येक वेळी आपण फ्रीमध्ये वापरून तिथं निघून जातो. ॲटलिस्ट तिथं कोण स्त्री असेल तर त्याला एक 10-20 रुपये देऊन निघा, ते कर्म तुमचं तिथं पूर्ण होतं. कारण ती स्त्री स्वतः वारंवार ते वस्तू स्वच्छ करण्याकडे कल असते आणि ती तिची मजबुरी असते. मग एखाद वेळा असे तुमच्याकडे काही कपडे असेल, काही धान्य असेल, काही वस्तू असेल तर घेऊन गाडीमधनं गेला आणि अशा ठिकाणी तुम्हाला माहीत आहे की इथं स्त्रिया असतात तर जे काम करतात त्यांना तुम्ही चक्क देऊन त्याचा आशीर्वाद घेऊ शकता. शनी पण आहे, शुक्र पण आहे, ते दोघांना तुम्ही खुश करू शकता. घरामध्ये साखर कधी संपू देऊ नका, तांदूळ कधी संपू देऊ नका. 1 किलो संपला की दुसरा आणूनच ठेवा. आटा म्हणजे गव्हाचा आटा असू दे किंवा कुठलं पण पीठ असू दे, हे पण कधी संपून देऊ नका. 1 संपला की दुसरं लगेच तयार करून ठेवा. 5 किलोच्या वर साखर किंवा तांदूळ घरात असायलाच पाहिजे, तर शुक्र स्ट्रॉंग राहतो. जे लोक मार्केटमधनं एवढं एवढं पाव पाव किलो 100-100 ग्राम जे आणून खातात त्यांच्या घरामध्ये बरकत कधी होत नाही आहे. 1-2 डबे असे ठेवा की ज्याच्यामध्ये हे दोन्ही वस्तू तर भरलेल्याच पाहिजे. परिस्थिती सगळ्यांची चांगली आहे, मोबाईलचे बिल सगळे भरतात, मोबाईलला चॅलेंज बॅलन्स सगळेच करू शकतात. 10-20 हजाराचे सेट सगळे वापरतात. आता कुणा बाईच्या हातात पण बघितलं तर 10-20 हजाराचा मोबाईल असतो. मग 2 डब्यामध्ये 5 किलो साखर साठवणं किंवा 5 किलो गहू साठवणं किंवा 5 किलो तांदूळ साठवणं हे मोठी गोष्ट नाही आहे. त्याचवेळी आपल्याकडे पैसे नाही, जागा नाही, व्यवस्था नाही म्हणू नका. जर आपल्याला सुख समृद्धी जास्त पाहिजे असेल तर ह्या गोष्टी स्थिर व्हायला पाहिजे घरामध्ये, तर स्थिरता लवकर येणार. नैवेद्यामध्ये साखरेचा प्रयोग, गुळाचा प्रयोग, दूधचा प्रयोग जास्तीत जास्त करा. काही लोकांना अशी सवय आहे की घरामध्ये कोण आलं तर तोंड फुगवून फिरतात. स्त्रिया त्याच्यामध्ये काही तर खूपच स्मार्ट आहे की त्यांना घरात कोण आलेलं आवडतच नाही. ॲटलिस्ट तुम्हाला आवडते का नाही आवडते त्याचा विचार करू नका, परंतु तुमचा शुक्र व ग्रह बिघडतो ह्याचा तर विचार करा. आलेल्याला पाणी देणे, दूध चहा विचारणे, घेतलं नाही घेतलं त्यांचा पार्ट आहे, दूध चहा विचारणे ह्याच्यामध्ये पण ग्रह स्ट्रॉंग होतो. जर दिला तर अतिउत्तम, कारण त्याच्यामध्ये दूध साखर सगळं दान होतं आहे आपल्याला. तिसरी गोष्ट, त्यांना व्यवस्थित मान सन्मानानं बोलवून चांगल्या पद्धतीनं विदाई करा. किती कंटाळवाणा माणूस असेल तरीही आपल्याकडनं तिरस्कार त्यांना दाखवून देऊ नका डोळ्यामधनं. त्यांच्यासमोर स्त्रियांनी अभद्र बसू नये की त्यांना काही तुमच्याबद्दल वाईट विचार किंवा वाईट फिलिंग घ्यावे. काही लोक स्त्रिया असं पण काम करतात की घरामध्ये कोण जेंट्स आलं तर त्याला अट्रॅक्शन करायचे प्रयत्न करतात, हे चुकीचं आहे. अख्ख्या घराचं शुक्र बिघडेल. मुली पण तसंच वागणार, मुलं पण तसंच वागणार, हे आयांनी लक्षात ठेवायचं आहे. बस एवढे तुम्ही उपाय केले तर शुक्रग्रह चांगला होतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जेव्हा आंघोळ करून येता त्यावेळी परफ्यूम लावल्याशिवाय बाहेर जाऊ नका. साधं असू दे, महाग असू दे, छोटंसं अत्तर असू दे, एखादा अष्टगंचा सुगंधी तिलक असू दे, परंतु ते लावल्याशिवाय बाहेर पडू नका जर शुक्र स्ट्रॉंग करायचं आहे. तुम्ही माउथ फ्रेशचा वापर करून पण शुक्र स्ट्रॉंग करू शकता. काही लोकांचा तोंडातनं दुर्गंध येत असते जेव्हा तुम्ही त्यांच्याबरोबर वादविवाद करता किंवा बोलता, पण आपल्याला ते जाणवते. त्याचा शुक्र अतिशय खराब असतो, कारण पोट खराब, शुक्र खराब, खाणं पिणं खराब आणि त्यांची जीभ पण खराब असते. ब्रशिंग पण होत नाही व्यवस्थित. मग तुम्ही त्यावेळी सुगंधी माउथ फ्रेशर वापरून बाहेर गेला, मीटिंग्समध्ये बसला किंवा त्याचा वापर जास्तीत जास्त केला तरी पण शुक्र स्ट्रॉंग होतो. घातलेले कपडे खुट्टीवर टांगायचे आणि परत दुसऱ्या दिवशी तेच घालायचे आणि त्या कपड्याला बिन धुता घातलं तर पैशाची बरकत कधी सोडणार नाही. मजबुरी असेल, होत नसेल, एखाद वेळा ठीक आहे, पण 3-3, 4-4 दिवस घातलेले कपडे घालायचे नाही आहे. कुणी पण इव्हन मोजा पण अलाउड नाही आहे शास्त्रामध्ये. मग तेवढी एक सोय करायला पाहिजे की रोजचे रोज कपडे धुवायला पाहिजे, ऊन लागायला पाहिजे आणि ते स्वच्छच कपडे अंगावरती घालायला पाहिजे आणि त्याच्यानंतर बाकी सगळे प्रयोग केले तर व्यवस्थित आहे. क्रिस्टलची माळ, क्रिस्टलचं ब्रेसलेट तुम्ही गळ्यामध्ये घालू शकता. ब्रेसलेट तुम्ही हातामध्ये वापरलं तरी चालेल. एखादा छोटासा रुमाल, अत्तरवाला, परफ्यूमवाला तुमच्याजवळ ठेवला तरी चालेल. पर्समध्ये गुलाबाच्या पाकळ्या, दालचिनीचा पावडर ज्याच्यामध्ये सुगंध आहे ते तुम्ही मनी ठेवताय त्या ठिकाणी स्प्रेड करून स्प्रिंकल करून ठेवा. किंवा एखादा चांदीचा कॉईन त्याच्यावरती दालचिनीचा पावडर हे स्प्रिंकल करा. 2-3 रोजच्या पॅटल्स म्हणजे गुलाबाच्या पाकळ्या सगळं तयार करून एखादी छोटी डब्बी किंवा छोटी प्लास्टिकची पिशवी
तीन असेल तर हिरव्या कापडामध्ये बांधून जवळ ठेवा, फरक नक्की पडेल। हे शुक्र ग्रहाचे उपाय होते आणि कसं वागायचं हे आपण बघितलं। तर कार्यक्रमामध्ये आता आपण पुढचे सगळे ग्रह कसे कसे हील करायचे त्याचे मी उपाय तुम्हाला सांगणार आहे। कार्यक्रम बघायला विसरू नका, लोकांना पण बघायला सांगा, लाईक शेअर कॉमेंट नक्की करा आणि तुमच्या काही समस्या असेल तर मला ऑनलाईन विचारू शकता। प्रश्न पण पाठवा की आम्हाला ही ही समस्या आहे आणि आम्हाला ह्याचा उत्तर पाहिजे। एक छोटीशी नॉमिनल फीज असेल, ते चेंज करून तुम्ही तुमचं समाधान करू शकता। कार्यक्रमात जे काय उपाय दिलेले आहे ते मी स्वतः प्रयोगात आणलेले आहे, त्याच्यामुळं मला फरक खूप पडलेला आहे म्हणून मी लोकांना सांगत आहे। आता हल्ली इतके उपाय इतके लोक ज्योतिष बनलेले आहे, ऊटसूट सगळे आता ज्योतिषच आहे। मग हे इतकं वस्त झालेलं आहे विषय की आता खरं काय आणि खोटं काय कळत नाही आहे। तर जे आपल्याला पारंपरिक पद्धतीनं शास्त्रोक्त आहे ते मी तुम्हाला माहिती देत आहे। ह्याच्यामध्ये काही चूक झाली, तुम्हाला असं वाटलं की हे बरोबर नाही आहे, तर ते तुमच्या पद्धतीनं तुम्ही करू नका। तुम्हाला पटलं तर हे सगळं ग्रहण करू शकता, नाहीतर विषय सोडून टाका। तर माझी प्रतीक्षा करा कार्यक्रम टॅरोवाणीमध्ये। धन्यवाद।